सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कोकणच्या दक्षिण काशीत 11 व 12 मे या 2 दिवसांच्या कालावधीत कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्ताने कुणकेश्वर मंदिरात 5,505 देवगड हापूस आंब्यांची आरास केली होती। 5,000 हापूस आंब्याने कुणकेश्वर शिवलिंगाची केलेली सजावट शिवभक्तांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी होती। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कुणकेश्वर ग्रामपंचायत, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच धार्मिक पर्यटन स्थळ असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मध्ये कुणकेश्वर महोत्सवाचं आयोजन 11 व 12 मे या कालावधीत करण्यात आलंय। या पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र कुणकेश्वर पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजलेलं पाहायला मिळतंय। कुणकेश्वर मंदिरात केलेल्या 5,505 हापूस आंब्यांची आरास ही नेत्रदीपक कल्पना शिवभक्तांच्या मनाला भावली। यामुळेच कुणकेश्वर मध्ये येणारा प्रत्येक शिवभक्त ही आरास आपल्या मोबाईल मध्ये टिपताना पाहायला मिळाला। यामुळे धार्मिक पर्यटन स्थळ असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर पुन्हा एकदा पर्यटनाचा मानबिंदू ठरलाय। कोकणी कला, खाद्य, संस्कृती यांचं अनोखं प्रदर्शन व जतन करत ऐतिहासिक पाऊलखुणांना पुन्हा उजाळा देण्याची संकल्पना या महोत्सवातून समोर आली आहे। यामुळे नक्कीच कुणकेश्वर पर्यटनाच्या नामांकित पर्यटन स्थळांमध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरानं कोरेल अशी प्रतिक्रिया या महोत्सवाच्या निमित्तानं कुणकेश्वर मध्ये दाखल झालेल्या भाविकांनी दिली आहे। फार प्रसन्न वाटतं इथं आल्यावर। हे हापूसचा महोत्सव असल्यामुळे छान वाटतं इथं आल्यावर। फॅमिली घेऊन आलेलो आहे मी, त्या फॅमिलीसाठी योग्य म्हणजे चांगले पर्यटन स्थळ बघायला आहे आणि महोत्सव असल्यामुळे पण त्या कार्यक्रमाच्या वेळेत आम्ही इथं आलो हे आमचे नशीबच आहे। नमस्कार, मी रामदास सेजम, व्यवस्थापक श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट। आज श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये प्रथमच यावर्षी कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आजपासून मिळत आहे। दिनांक 11 मे म्हणजे आज आणि उद्या हा महोत्सव चालू राहणार आहे आणि या महोत्सवाची खास वैशिष्ट्ये अशी आहेत की यामध्ये कुणकेश्वरमध्ये असणारी पुरातन वास्तुकला आणि त्याचप्रमाणे जी काही ठिकाणं आहेत जी पर्यटकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेली नाहीत अशा ठिकाणी ते आणि हे स्पॉट आम्हाला हायलाईट करण्यासंदर्भात पर्यटकांना आम्ही गाईड्स ठेवलेले आहेत। ते ह्या स्थळांपर्यंत त्यांना पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि या महोत्सवाची सुरुवात म्हणून देवस्थान ट्रस्टने यावर्षी प्रथमच 5,505 आंब्यांची आरास ह्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि त्याचं मनमोहक रूप आज भाविक प्रत्येक भाविक आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहे। त्यांना आम्ही हे पण करू शकत नाही आहे कारण इथे फोटोग्राफी करण्यास मनाई आहे, तरी पण आम्ही आज बिलकुल आम्ही काहीच बोलू शकत नाही एवढी आरास चांगली झालेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत। कोकणी खाद्य, वेगवेगळं खाद्य, त्याचप्रमाणे कोकणी मेवा, आंबा, काजू, त्याचप्रमाणे असणारे जांभूळ वगैरे इत्यादी सर्व पदार्थ या ठिकाणी, त्याचप्रमाणे व्हेज नॉनव्हेज आज समुद्र किनारी संध्याकाळी आपल्या त्याचा आनंद लुटता येणार आहे। त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हा, आनंद लुटा, त्याचप्रमाणे आपली कुणकेश्वरची महती जगभर पोचवा। धन्यवाद।